आणि हां डायलॉग बोललो बोललो आणि त्यानंतर ए ती मागाशी रेसिपी आणते किती इथे 5,000 कसं काय खर्च झाला मग काल परवा डिझेल टाकलं दादा कुठली डिझेलची पावती आणि माझा तो दुसरा एक माणूस आर्ट डिरेक्टर आला म्हटलं सर तुम्ही काय करताय म्हटलं काय झालं ते बघू द्या ना हिशोबचं पहिलं सीनचं बघा त्या गाण्याचे पहिले फक्त 10 सेकंड त्यांनी मला नानी नाना त्यांची एक स्टाईल आहे की ते तोंडानेच गातात आणि मी प्रेमात पडलो म्हणलं हां दॅट इज द म्युझिक. तो सीन चॅलेंजिंग पण होता आणि सगळ्यात आवडीचा होता कारण तो सीन खूप मोठा आहे लास्टला आणि तो मला एकदाही जमला नाही प्रॅक्टिसमध्ये आणि डायरेक्ट तिथं आणि सीनचं आनंद हा आहे की जेवढे माझे सहकारी होते त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं. हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आज आपल्या स्टुडिओमध्ये समरेणू या सिनेमाची टीम आली. या सिनेमाचे दिग्दर्शक महेश डोंगरे, अभिनेत्री रुचिता मांगडे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महेश यांनी अभिनय आणि दिग्दर्शन दोन्ही केलंय. आणि या सिनेमामध्ये निगेटिव्ह भूमिकेमध्ये आहेत भरत लिमन. सो खूप स्वागत तुमच्या तिघांचं आणि खूप गप्पा मारायच्या सिनेमाबद्दल. आपल्या आजच्या सेगमेंटचं नाव आहे सिनेमा आणि बरंच काही. तर समरेणू कसा तयार झाला हे मला जाणून घ्यायचं आहे तुमच्या तिघांकडनं. पण सगळ्यात आधी कसे आहात? मस्त. कशी आहे सुचिता? एकदम मस्त. तुम्ही कसे आहात? एकदम मजेत. तर आता प्रमोशन सुरू झालंय आणि प्रेक्षकांना उत्सुकता आहे की नेमका काय समरेणू आहे. दिग्दर्शक आणि अभिनेते दोन्ही आहात तुम्ही या सिनेमासाठीचे. सगळ्यात आधी पहिलाच प्रश्न, सुरुवात कशी झाली आहे समरेणूची? सुरुवात खूप काय म्हणू त्याला मी, ॲक्च्युली ही फिल्म प्लॅन नव्हतीच मुळात, माझी एक दुसरी फिल्म प्लॅन होती. अचानक सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि कास्टिंग खूप इंटरेस्टिंग होती सुरुवातीला. जर सुरुवात कशी झाली, खूप शोधलंय मी, म्हणजे खूप शोधलंय मी ह्या संतेच्या कॅरेक्टरसाठी. अराऊंड 2000 प्रोफाईल्स चेक केले, त्यानंतर हा माणूस मला भेटला. मग सगळी जमा झाली टीम, मग सगळ्यांना आणि सगळे नॉन ॲक्टर्स सगळे, कोणाला काहीच माहीत नाही. मग माझ्या घरी आम्ही 4 महिने कंटिन्यू प्रॅक्टिस करायचो. हे लोक यायचे, यांनी तर सुरुवातीला आलेल्या स्क्रिप्ट बघितली आणि म्हटले नाही नाही हे मला पाटच होणार नाही. आणि त्यांना मी म्हणालो 2 दिवस थांबा तुम्ही या. मग ते हळूहळू गाडीत चालवत असताना कानात हेडफोन राहून स्वतःचा आवाज रेकॉर्ड करायचे स्क्रिप्ट आणि ते ऐकायचे. म्हणजे एवढ्या पुढे सगळे. आणि आज जेव्हा तुम्ही ट्रेलर बघता, आणि आज आम्ही बऱ्याच ठिकाणून प्रमोशन करून आलोत, सो प्रत्येकजण आम्हाला जो भेटतो तो म्हणतो आम्हाला असं वाटतच नाही की हे सगळे नवीन आहेत. सो ते ट्रेलरमधून पण दिसतंय. सो आता मला असं वाटतं की हां, मग आता आपण कुठेतरी ते अचीव केलं. काय प्रेक्षक काय पाहणार आहेत नेमकं समरेणूमध्ये? सुरुवात महत्त्वाची नाही, शेवट महत्त्वाचं आहे. प्रेक्षक म्हणजे माझं असं काही हे नाही आहे, पण मी एक सांगतो की जेव्हा ते जातील ना तेव्हा ते 2 तास जे असतील ना त्यांच्यासाठी, ते 1 मिनिट पण असं नाही म्हणणार अरे यार हे काय हे काय चाललं आहे. यु नो शेवटपर्यंत ते गुंतून राहणार. एक इमोशनल जर्नी पण म्युझिकल आहे, एक लव म्हणजे रोमॅन्टिक जर्नी पण ती म्युझिकल आहे, थ्रिलर पण म्युझिकल आहे. सो फुल ऑन पॅकेज आहे, फुल ऑन पॅकेज आहे. कुठल्याही मोमेंटला असं नाही वाटणार अरे यार हे काय चाललं आहे, किंवा रेंगाळतंय का विषय, किंवा हे आम्हाला माहीतच नाही, किंवा आम्हाला हे पटतच नाही असं बोलणार नाहीत. अगदी. रुचिता, जेव्हा पहिल्यांदा तू स्क्रिप्ट ऐकलीस या सिनेमाची, काय पहिला थॉट होता आणि कोणती गोष्ट या स्क्रिप्टबद्दलची सगळ्यात जास्त आवडली तुला? माझी पहिलीच वेळ आहे, मी पहिल्यांदाच असं करते. जेव्हा म्हणजे ॲक्च्युली स्क्रिप्ट कशी असते हे देखील मला माहिती नव्हतं. जेव्हा मी फर्स्ट टाईम सरांकडे आले तेव्हा पहिल्यांदा स्क्रिप्ट पाहिली, तेव्हा मला कळलं की हा स्क्रीन प्ले असा असतो, डायलॉग्स कॅरेक्टर्स असे लिहिलेले असतात. तेव्हा मग ते स्क्रिप्टमध्ये जे मी सरांनी जेव्हा मला नॅरेशन दिलं, त्यातली एक युनिक गोष्ट जी आवडली ती होती की एक 20 वर्षाची विडो आणि तिचं 6 महिन्याचं लहान बाळ. युजली आपण पाहतो की हा कॉलेज गोईंग गर्ल किंवा जॉबला वगैरे जाणारी, पण त्याच्यामध्ये एक युनिकनेस असं वाटलं की ती विडो आहे. डझंट मॅटर की माझी फर्स्ट फिल्म आहे, मग मी पहिल्यांदाच एका आईचा रोल कसा करू, हा थॉट मला नाही आला. पण मला ते खूप युनिक वाटलं आणि मला ते एंगेज केलं मला त्या स्क्रिप्टने, त्याच्यामुळं मी हा रोल करायचं ठरवलं. पण काय नेमकं व्यक्तिरेखेचं नाव काय आहे आणि कशी तयारी केली? मी रेणूची व्यक्तिरेखा साकारली आहे. तयारी म्हणजे एक विडो म्हणजे तिचं अगदी चालणं बोलणं किंवा समाज तिच्याकडे कुठल्या दृष्टीने पाहतो, ती कशी बघेल, म्हणजे लग्न जेव्हा तिचा हजबंड असतो ती लाईफ आणि विडो झाल्यानंतरचा जो फेज असतो तिच्या लाईफमध्ये तो खूप डिफरंट असतो. मेट्रो सिटीजमध्ये एवढं मॅटर नाही करत, थोड्याशा स्त्रिया असतात फ्री असतात. पण जे माझं कॅरेक्टर होतं ते ग्रामीण भागातलं होतं. ग्रामीण भागात खूप अशा गोष्टी असतात ज्या नाही पॉसिबल होत स्त्रियांना. सो मी तो अभ्यास केला. माझ्या जवळचीच एक खूप जवळची व्यक्ती आहे
ती विडो आहे. सो मी तिचा पूर्ण अभ्यास केला, ती कशी रिॲक्ट होते, माणसांमध्ये गेल्यावर कशी करते, कशी बघणार ती. सो हा सगळा अभ्यास मी केला, त्याच्यानंतर मला ते कॅरेक्टर प्ले करायला खूप सोपं गेलं. अगदी बरं. तुमच्यासाठी किती कठीण किती सोपं होतं ही व्यक्तिरेखा साकारणं? ऍक्च्युली मी सिनेमा आत्ता ट्रेलरमध्ये लुक पाहिला, एक प्रॉपर विलन दिसताय तुम्ही त्याच्यामध्ये. भूमिका तशी कठीण होती, कारण कला क्षेत्राशी माझा दुरानुसंबंध नव्हता ह्याच्या आधी. मी एक क्रीडा क्षेत्रात नावाजलेलो आहे, परंतु कला क्षेत्रात काहीच नव्हतं. त्यामुळं भूमिका कठीण म्हणण्यापेक्षा हे क्षेत्रच कठीण होतं माझ्यासाठी. आणि त्यात कॅरेक्टर ही निगेटिव्ह, संत्याची भूमिका मी जी साकारली ते कॅरेक्टर निगेटिव्ह होतं. आणि निगेटिव्ह कॅरेक्टर करण्यासाठी थोडं आपल्यात पण बदल करावा लागला, तर ते चॅलेंजिंग होतं. परंतु ते रुचिताने सांगितल्याप्रमाणे सरांच्या घरी जे आम्ही वर्कशॉप केलं, तर त्याच्यातून डेव्हलपमेंट केली आणि पाहत गेलो बाहेर की बाबा निगेटिव्ह कॅरेक्टर कशा पद्धतीने करतात. कारण एक मी पैलवानगडी आहे आणि पैलवानगडी हे नम्रता असते, म्हणजे त्यांना तेच शिकवलं जातं कुस्तीत. आणि एकदम रागीट भूमिका आणि हे, तर ते सरांना श्रेय द्यावं लागेल त्या गोष्टीचं, कारण त्यांनी ते करून घेतलं आणि एन्जॉय केलं, एकदम छान वाटलं एक भूमिका साकारताना. पण महेशचं तर ह्याच्यामध्ये सगळं एक आहेच कॉन्ट्रीब्युशन, पण एक कलाकार म्हणून तुम्ही सुद्धा पडद्यामागे बरीच मेहनत केली असेल या सगळ्यासाठी, त्याबद्दलही ऐकायला आवडेल. खूप मेहनत केली. सरांनी सांगितलं आत्ता की मी पहिल्याच दिवशी ज्यावेळेस सरांकडे पोचलो, त्यांनी माझ्या पुढं ती स्क्रिप्ट ठेवली. आता ती स्क्रिप्ट पाहिल्यानंतर मी म्हटलं की हे माझं पाठच नाही होणार. तर सर म्हटले असं काही नाही, बऱ्याच कलाकारांना हा प्रॉब्लेम येतो. पण मी म्हटलं मला त्यातलं काही माहीत नाही बाकीच्या कलाकारांचं, पण मला तर प्रॉब्लेमच येणार आहे. तर ते म्हणले नाही, पण मी त्यावरती इतकं काम केलं, म्हणजे मी गाडीत बसलो तरी मी डायलॉग रेकॉर्डिंग करायचो, मी घरात असून आरशापुढं ॲक्टिंग करायचो, इतकी प्रॅक्टिस केली. तुम्ही आता पिक्चर पाहिल्यानंतर तुमचा विश्वास नाही बसणार. मी ज्यावेळेस शूटमध्ये ना एकदाही स्क्रिप्ट हातात नाही घेतली. पूर्ण सिनेमा मी वन टेक केला, एकदाही रिटेक नाही झाला माझा. आणि कुठल्याही सीनसाठी मी स्क्रिप्ट उघडून नाही पाहिले, परत नाही पाहिली, इतकी तयारी मी केली. अगदी. पण एक पैलवानगडी अभिनय करू शकतो महेश, हे तुम्हाला कधी क्लिक झालं होतं? नाही, अभिनय कोणीही करू शकतं, फक्त कुठला करतोय शक्य नव्हतं. एक्झॅक्टली, म्हणजे तो कुठला करतो हे मॅटर होतं मला. ॲक्च्युली मला माझ्यासाठी मॅटर करत होतं अभिनय नव्हता सुरुवातीला. मला जे दिसतं ना कॅरेक्टर ते मला पाहिजे होतं. ॲक्च्युली ह्यांचं प्रोफाईल, म्हणजे ह्यांचा फोटो मला रुचांनी 8 दिवसांनी अगोदर पाठवला आणि मी रिजेक्ट केला. म्हणलं नाही नाही असं काय नसतं. 8 दिवसानंतर तोच फोटो मी परत रुचाला पाठवला, हे कोण आहे बघ जरा आपण करूया, म्हणजे हाच फोटो मी जो बोलले होते. सो असं त्यांचं हे होतं. आणि मी खरं सांगू का, प्रत्येक जण ना हा वेगळा आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा सिनेमा बघायला जाल ना, एक बबल्या म्हणून एक कॅरेक्टर आहे, ते काल परवा त्याचा प्रोमो आला आहे, तर त्याची फॅमिली टोटल डिफरंट आहे. म्हणजे त्याचा एक शेड्स आहे वेगळी, माझी फॅमिली एक वेगळी, हिचं एक वेगळंच आहे. सो मला त्या त्या तसे तसे दिसणारे, म्हणजे ते कुठे राहतात किंवा ते कुठल्या भागातले आहेत हे मॅटर नव्हतं करत. तो दिसणं सगळ्यात अगोदर दिसणं महत्त्वाचं होतं. आता त्यांची बोलण्याची टोन आहे ना, त्याच्यावर मी खूप काम केलं आहे. ती पुणेरी ग्रामीण आहे, सो तसं ती भाषा नाही, आपल्या सिनेमाची जी भाषा होती तशी नव्हती. सो हिचा पण एक वेगळाच प्रॉब्लेम होता. आता हिचं कसं होतं, विधवा म्हणल्यानंतर ती कशी वागेल, ती कशी चालेल, तिचं बघणं कसं असेल. बरं, काय होतं ना की जे 6 महिन्याचं बाळ होतं हिच्याशी फ्रेंडली होतच नव्हतं. बरं, आता समजा जर ती बाळाला घेऊन चालली आहे, तर ते तिचं बाळ जर प्रेक्षकांना नाही वाटलं की ते तिचं बाळ आहे, तर ते कन्व्हिन्सच होणार नाही हिच्या कॅरेक्टरसोबत. हिच्यासाठी मला वेगळी मेहनत घ्यावी लागली, त्या बाळाला ट्रीट करणं, ते बाळाला सांभाळणं. परत त्या बाळाचं वेगळं, कारण उन्हात शूट होतं, तो वेगळं त्रास देतो. 6 महिन्याचं होतं त्याला सांभाळून. पण मी खरं सांगेन की हिने ना बियॉन्ड द, म्हणतो ना आपण की मी तर चिडायचो बऱ्याच वेळा, तुम्ही नालायक आहेत म्हणाल डायरेक्ट, तुम्ही करत नाही काम, कष्ट करत नाही. पण ह्यांनी ते काय मनावर नाही घेतलं, पण त्यांनी खरंच खूप कष्ट केले. म्हणजे एक विधवा कशी असायला पाहिजे, बरं ती मेट, म्हणजे शहरातली विधवा आणि गावची विधवा, समाज तिच्याकडे कसा बघतो, किंवा तिचा समाजाशी असलेला संघर्ष आणि तिचा स्वतःशी असलेला संघर्ष, हा पडद्यावर दिसणं खूप गरजेचं होतं. अगदी. आणि तुमच्या बाबतीत बोलायचं झालं तर निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता अशा बऱ्याच दुरा तुम्ही सांभाळले. निर्माता म्हणजे माझी कंपनी आहे, मी आहेच को प्रोड्युसर, पण बाकीचे पण 4-5 लोक आहेत की त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन. पण मग यात दिग्दर्शन आणि अभिनय या दोन्ही गोष्टी कठीण आहे, सोपं काही नाही आहे ह्याच्यामध्ये. पण कोणत्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावं लागलं तुम्हाला, दिग्दर्शनासाठी का अभिनयासाठी? मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो. मी माझा एक सीन आहे, कॉमेडी सीन आहे,
सो तो मी टेकला आता देतोय, कॅमेरा रेडी सगळं रेडी, हां आला माझा ईपी बाजूला उभा आहे आणि हां डायलॉग बोललो आणि त्यानंतर ए ते मग अशी रेसिपी आणते किती इथे 5,000 कसं काय खर्च झाला, मग काल परवा डिझेल टाकलं दादा कुठली डिझेलची पावती, आणि माझा तो दुसरा एक माणूस आर्ट डिरेक्टर आला म्हटलं सर तुम्ही काय करताय, म्हटलं काय झालं ते बघू द्या ना हिशोबचं पहिलं सीनचं बघा. मग तिकडनं मी थोडंसं घाबरायला लागलो होतो की अरे आपण हिशोबाकडे जास्त बघतोय पण आपण जे दिसतंय ते येणार आहे का. मग त्यानंतर मी डायरेक्ट आणि लॉकडाऊन झालं परत मला एडिट बघायलाच मिळालं नाही, मी एवढा घाबरलो की हे खरंच काय झालं आहे. आणि जेव्हा मी एडिट बघितलं तेव्हा म्हणलं अर हे चांगलं झालं आहे. सो असे खूप इन्सिडेंट मी करत गेलो, मला खरंच नव्हतं मी मला माहीत वाटत मला काहीच माहीत नव्हतं की मी काय करतोय, मी हिशोब किती करतोय किंवा मी डिरेक्शन किती करतोय किंवा मी ॲक्टिंगकडे काय. आणि जसं हे म्हटलं ना की आम्ही स्क्रिप्ट कोणीच नाही घेतली त्याच्यामुळे ते तसं काही वाटलं नाही, काय एवढ्या आम्ही कॅरेक्टरमध्ये घुसलो होतो. पण समया कसा दिसणार आहे प्रेक्षकांना सिनेमामध्ये? समयाचे खूप शेड्स आहेत, म्हणजे तो घरच्यांसोबत एक थोडासा सोफेस्टिकेटेड, तो मुलींसोबत थोडासा सेन्सिटिव्ह, तो थोडासा वेगळा, आणि मित्रांसोबत तो खूप असे ते असतात ना गावाकडचे ते धिंगाणं घालणारे तसं आहे. तो लोकांना तो तिन्ही शेड्स त्यांना आवडेल, ते एन्जॉय करतील एवढं वाटतं. अगदी, पण सगळ्यांचा डेब्यू आहे असं आपण म्हणूया या सिनेमातनं. पडद्यामागे तुम्ही बरीच मेहनत घेतली आहे, पण कोणतीही गोष्ट असं मी म्हटलं की सोपी नसते, एक अशी गोष्ट जी करायला खूप कठीण जाते आपल्याला, तुमच्या तिघांसाठी हा प्रश्न आहे. समरेणू करताना एक अशी गोष्ट जी खूप कठीण वाटली ती कोणती होती? मला तिघांसाठी प्रश्न आहे. मला दोन गोष्टी कठीण होत्या. एक सीन आहे माझा संत्यासोबत, मला शेवटपर्यंत त्या सीनचं मला कॉन म्हणजे भीती वाटायची. सो तो आत्ता जेव्हा मी बघतो तेव्हा मला तो एक्स्ट्रीम वाटतो. आणि दुसरी एक गोष्ट होती की मी पूर्ण फिल्ममध्ये ना मी डिरेक्शनचं मला प्रचंड कॉन्फ्लिक्ट म्हणजे भीती वाटते म्हणजे मला माहीत असतं माझं विजन, पण काय होतं 100 लोक तुमच्या पाठीमागे असतात आणि पहिली फिल्म आणि त्यानंतर बजेटिंगचा प्रॉब्लेम, पण त्यातली त्यात मला असं वाटतं की ही मोमेंट जर चुकली ना, ही मोमेंट ह्या सीनची मोमेंट चुकली ना तर आपण आयुष्यभर चुकलो, म्हणजे ही मोमेंट परत कधीच क्रिएट करू शकत नाही, त्याच्यामुळे भीती वाटते मला, टेन्शन येत नाही. म्हणजे बाळाला घेऊन अभिनय करणं, एकतर बाळ कॅरी कसं करायचं ही अजिबातच सवय नव्हती, आणि त्यातून पण ते 6 महिन्याचं बाळ त्याची मान अचकेल किंवा काय होईल चुकून पडलं तर, सो ह्या सगळ्या गोष्टीचं प्रेशर माझ्याकडे होतं, प्लस ते बाळ माझ्याकडे राहत नव्हतं. म्हणजे 2-3 दिवस एवढा गोंधळ घातला की आजूबाजूला खूप सारे लोक बघून ते रडायचं फार, पण नंतर त्याला एवढं सवय लागली की त्याची मम्मी स्वतःच त्याला विचारायची तिला की बाळा तुझी मम्मी कोण आहे, मग ती माझ्याकडे बघायची मला शोधायची आणि म्हणायची ही आहे माझी मम्मी, म्हणजे खुणवायची. तर ते एक होतं, बाकी असं प्रेशर होतं कॅरेक्टरचं प्रेशर होतं, एक विधव्याचं कॅरेक्टर ते खरंच रुचेल का प्रेक्षकांना, ते माझ्याकडून तसं परफॉर्म होईल का, ती भीती एक होती, बाकी अडचणी अशा फार नाही आल्या. अगदी बरं, तुमच्यासाठी कोणती गोष्ट कठीण गेली? संत्याचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर आहे रागीट, तर पूर्ण वेळ सेटवरती ना मला असे डोळे माझे डोळे एकतर लहान आहेत आणि ते डोळे मोठे करायला लागायचे, तर तो सगळ्यात चॅलेंजिंग होतो कारण सारखं रागात मी, तर ते सीनवर सेट चालू असताना तिथं बाकीचे मुलं बिलं बघायचे अरे हात किती साधा आहे ना हाय सीनवाईज, तर तो लय त्रास झाला, रात्री मला ड्रॉप टाकावा लागायचा डोळे डोळे वटरून सारखा रागात आहे बघा मी, तुम्ही पिक्चर पाहिले तुमच्या लक्षात येईल. पण महेश, म्युझिक सुद्धा महत्वाचा भाग आहे या सिनेमाचं, म्युझिक बद्दल काय शेअर कराल? म्युझिकची खरंच खूप इंटरेस्टिंग जर्नी आहे. मी सुरुवातीला जेव्हा सूरज धीरज माझ्याकडे आले होते ना, त्यांना मी म्हटलं मी म्युझिक लवर आहे ॲक्च्युली. जेव्हा मी लिहित असतो ना तेव्हाच मला असं वाटतं की इथे असं म्युझिक असावं किंवा इथे असं बॅकग्राऊंड असावं. जेव्हा ते पहिल्यांदा आले आमचं ठरलं की आता करूया आणि वरातीचं गाणं जे आता काल 4-5 दिवस झालं आलं आहे, त्या गाण्याचे पहिले फक्त 10 सेकंड त्यांनी मला नानी नाना त्यांची एक स्टाईल आहे की ते तोंडानेच गातात आणि मी प्रेमात पडलो, म्हणलं हां दॅट इज द म्युझिक, हे मला हे म्युझिक आहे आपल्या फिल्मचं. आणि हळूहळू आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ना ते तर एक्स्ट्रीम झालंच, त्याच्यातला काही मुद्दाच नाही. आता जे अजय सरांनी अजय गोगावलेंनी जे गायलं आहे ना ते गाणंच नव्हतं आमच्याकडे, म्हणजे आता आम्ही शूट केल्यानंतर 1 वर्षानंतर गाणं आलं आहे आणि त्यानंतर ते जेव्हा बनलं ते जेव्हा त्यांनी मला ऐकवलं त्यानंतर YRF स्टुडिओमध्ये मी लॉबीमध्ये बसलो होतो आणि गुरु सरांनी ते शब्द पाठवले आणि त्यांनी मला त्याच दिवशी डायरेक्ट त्यांनी मला ऐकून दाखवलं आणि लिटरली ते YRF स्टुडिओमध्ये मी रडायला लागलो. ते त्यांनी ते अंतरा पूर्ण तो गायला आणि त्यांना कळणं झालं काय झालं आणि मलाही कळणं झालं काय, कारण मला खूप भावनिक झालो मी. सो सेकंड अंतरा मला वाटतं ते जे सॅड आहे ना तो त्यांनी ऐकवला. सो खूप मस्त जर्नी होती मला आणि मी तुम्हाला सांगतो की मला खरंच वाटलं नव्हतं एवढं भारी म्युझिक मिळेल, नव्हतं वाटलं. पण एक आपल्या जवळचा सीन असतो ना सिनेमातला जो आपल्याला खूप आवडतो, करायला मजा येते किंवा तो कठीण असतो म्हणूनही आवडतो, तर असा एक आवडीचा सीन कोणता सांगाल आज मला?
माझे सगळेच आहेत, तुम्ही सांगा. एक आहे गाण्यामध्ये दिसतं झिम्मड गाण्यामध्ये, ती खिळा ठोकत असते आणि समय मागून येतो तिला माहिती नसतं आणि तिच्या डोक्यामध्ये काहीतरी धूळ पडलेली असते आणि समयला येऊन ती काढायची असते आणि तिला रिॲक्ट व्हायचं असतं. म्हणजे फर्स्ट टाईम बॉयफ्रेंड जेव्हा जवळ येतो तेव्हा काय फिलिंग्स असतात ते तिला एक्सप्रेस करायचं होतं. जेव्हा वर्कशॉप करायचं तो सीन मला सगळ्यात अवघड वाटायचं, म्हणजे मी कशी रिॲक्ट होईल अशी सवय नसते युजली. पण तो जो सीन आहे तो वन टेक झाला तेव्हा, एका शॉटमध्ये तो हे झाला आणि तो सीन स्क्रीनवर पाहताना मला सगळ्यात जास्त आवडतो. माझा एक सीन आहे जो की मला वर्कशॉपमध्ये एकदाही नाही जमला, परंतु ज्यावेळेस कॅमेरा चालू झाला आणि मी वन टेक तो सीन दिला तो सीन क्लायमॅक्स आहे, त्यामुळे तो आत्ता सांगू नाही शकत. तो तुम्हाला थिएटरमध्ये नक्की आवडेल. तो सीन चॅलेंजिंग पण होता आणि सगळ्यात आवडीचा होता, कारण तो सीन खूप मोठा आहे लास्टला आणि तो मला एकदाही जमला नाही प्रॅक्टिसमध्ये आणि डायरेक्ट तिथं. आणि सीनचं आनंद हा आहे की जेवढे माझे सहकारी होते त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं, तर तो सीन मला चित्रपटातला सगळ्यात भावला. बात आहे मस्त. आणि सिनेमा तयार झालाय, 13 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय समरेणू, काय सगळे आपल्या प्रेक्षकांना अपील कराल थिएटरमध्ये येऊन पिक्चर पाहायचं? नक्कीच मी तुमच्या माध्यमातून एक नक्की आवाहन करेन की समरेणू चित्रपटाची गाणी ट्रेलर हे सगळं यूट्यूबवर तुम्हाला बघायला मिळेल. समरेणू टाईप केलं तरी बघायला मिळेल. तुम्ही ते पहा, मला खात्री आहे की तुम्हाला ते 100% आवडणार आणि तुम्हाला जर ते आवडलं तर तुम्ही 100% थिएटरमध्ये जाऊन समरेणू हा चित्रपट पाहणार. थँक्यू रुचिता. मी हे सांगेल की जे रेणूचं कॅरेक्टर आहे विडो ते सगळ्यांना बघण्यासाठी नवीन असेल. इथून मागे तसं कॅरेक्टर प्ले झालेलं नाही आहे मूवीमध्ये माझ्या अंदाजानुसार. सो ते जे कॅरेक्टर आहे विडोचं ते तुम्हाला पाहण्यासाठी नवीन असेल. अगदीच भरत. चित्रपट पूर्ण सगळ्यांचंच काम चांगलं आहे, परंतु सांत्या तो मला नक्कीच आवडेल जरी तो निगेटिव्ह असला तरी. त्यामुळं सर्वच मायबाप जनतेने 13 मेला चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावा. अगदी जण विलन्स आवडतात आजकाल प्रेक्षकांना, विलन्सवर विशेष प्रेम असतो. सो येस, सो सिनेमा झालाय तयार आणि आता 13 तारीख पण जवळ येते. ऑल द बेस्ट तुमच्या तिघांनाही, तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्या. हो प्रेक्षक जातील थिएटरमध्ये आणि त्यांचं प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचवतील. थँक्यू सो मच वन्स अगेन. थँक्यू. थँक्यू.